आम्ही केशवराज मंदिराकडून निघालो आहोत आणि आता दुपारचे जवळजवळ 2:15 झालेले आहेत आणि आमचं पुढचं डेस्टिनेशन आहे विमलेश्वर मंदिर. आणि हे मंदिर कड्यावरच्या गणपतीला जाताना मुरडी आंजर्ले रस्त्यावरच आहे. केशवराज मंदिराकडून विमलेश्वर मंदिराकडे पोहोचण्यासाठी जवळजवळ 35 ते 40 मिनिटं लागतील. केशवराज मंदिराकडून निघतानाही जोरदार पाऊस सुरू झाला आणि पाऊस काही पाठ सोडत नव्हता. डाव्या बाजूला मुरुड 2 किलोमीटर आणि कर्दे 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि समोर आंजर्ले आणि केळशी आहे. आंजर्ले साधारण 11 किलोमीटर आणि केळशी 25 किलोमीटर अंतरावर आहे. उजव्या बाजूला दापोली, डाव्या बाजूला हरणे आणि हा समोर जो रोड जातोय तो जातो कड्यावरच्या गणपतीला. हा जो समोर रोड जातो तो हरणे गावातून जातो. आणि हा उजवीकडचा रोड आहे हा पण जातो आंजर्ल्याला. तर आपण उजवीकडून डाव्या बाजूला हा जो स्पॉट आहे हा आहे पाजपंढरीचा सनसेट व्ह्यू पॉइंट. इथे बसून तुम्ही आरामात सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. हा पाजपंढरीचा सनसेट व्ह्यू पॉइंट आहे. सनसेट बघायला आपण इथे येऊच, पण आता हा वेगळा सीन आहे. इथे मी अगोदर येऊन गेलो आहे. हरणे गावाच्या समुद्रामध्ये सुवर्णदुर्ग हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची दुरुस्ती डागडुजी करून घेतली होती. सुवर्णदुर्ग हा किल्ला समुद्राचे शिवाजी म्हणून ओळख असणाऱ्या महान सैनिक कान्होजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली होता. आणि डाव्या बाजूला जे जमिनीचे टोक दिसत आहे तेथे आहेत गोवागड आणि कनकदुर्ग. आणि खाली आपल्याला जे गाव दिसतंय हे गाव आहे हरणे गाव.
ही टाकी आहे समोर, ही टाकी एक दिसते, तिथे पण जाऊ शकतो मला वाटत. आता ते समोर दिसतंय ना ते कड्यावरचं गणपतीचं मंदिर, आणि हा डाव्या बाजूला दिसतोय ना तो आहे अंजरल्याचा बीच. पश्चिमेचा अथांग सागर, गर्दमाडांच्या गर्दीत हरवून गेलेलं अंजरले गाव, दुरून दिसणारा जोग खाडीचा परिसर, डोंगरावरून खाली उतरणारा हा नागमोडी रस्ता, गावातून मंदिरापर्यंत वर चढत गेलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर, वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. सकल कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणेशाची स्थापना अशा सुयोग्य ठिकाणी करण्याची कल्पना ज्यांना सुचली त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. हा आहे जोग नदीवरील अंजरले खाडीपूल. अंजरले खाडीपुलाचे बांधकाम आणि मंदिर यांचा रस्ता तयार होईपर्यंत अंजरले गावातून जाणाऱ्या पायऱ्या वापरून डोंगर चढण्यापूर्वी यात्रेकरूंना ही अंजरले खाडी बोटीने पार करावी लागत होती. अंजरले खाडीमधील या मच्छीमार नौका आणि त्यावर लावलेले हे रंगीबिरंगी झेंडे तुमचं मन इथं थांबलं नाही तरच नवल. हरणे गावच्या अलीकडे वळसा घालून एक रस्ता डोंगरमाथ्यावरून अंजरले गावच्या दिशेने जातो. डोंगरमाथा पार केल्यावर मोहित करणाऱ्या विस्तीर्ण अशा निसर्गचित्रात आपला प्रवेश होतो. अंजरले गावाजवळील मुरडी गावातील हे श्री विमलेश्वराचे मंदिर आहे. कड्यावरच्या गणपतीपासून ह्याचे अंतर फक्त 1 किलोमीटर आहे. हे मंदिर सुमारे 1200 वर्षे जुने असून याचे बांधकाम अजूनही मजबूत आहे. मंदिराजवळच एक चिऱ्याच्या दगडाच्या बांधकामातील एक विहीर सुद्धा आहे.
आता किती आता दुपारचे जवळजवळ 3 वाजले आहेत. आम्ही श्री विमलेश्वराचं दर्शन घेतलंय. छानशी पिंड होती आतमध्ये. कोणाची रोक नाही, टोक नाही, फोटोग्राफी करू नका असे बोर्ड नाही. आणि आता आम्ही चाललो आहे कड्यावरच्या गणपतीला. चला मग आता भेटूया कड्यावरच्या गणपतीवर.